श्री गणेशाय नम जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा करुण भलत्या मिसे घडो शिवस्मरण न परीसासिलो हजान संघटता की न कळता प्राशिले अमृत करी की यथ औषधीन्यनता भक्षित हरी की शुष्कतृन पर्वत अद्भुत नेनता बाळ अकस्मात अग्निस्पुलिंग टाकित परी यथार्थ करी की तैसे शिवस्मरण परी दहन अथवा विनोदे करुन शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हांकाडिती शिव शिवनामे ओरडती अरे का हे उगे न राहती हर हर गर्जती वेळोवेळा शिवनामाचा करीती कल्लाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळो वेळ वेड़, काय येते यांच्या हाता ऐसी हेळना करी क्षणक्षणी परी उमावल्लनाम ये पुत्रकन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐशी शिवी आवडी धरी त्याही माजी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत पापा ते दिवशी बिलबदळे घेऊन घडले शिवा अर्चन तरी पाप संपूर्ण भस्म जाईल शिवाहत त्या त्याएवडा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवेल नवे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रात काली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यांनी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मींचे पाप होय शिवरात्रीचा महिमा परम शेषही शकेना कपिला संक्रमण महोदय गज छायाग्रहण इतुके हि पर्व काळ शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही वशिष्ठ यदर्थी सुरस कथा बहुत सांगे सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणिया तरी मासा माजी माघ मास ज्याचा व्यास विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्र जाणीजे विंध्याद्रिवासी एक व्याध मृगपक्षी घातक परम निषिद् महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध धनुष्य धनुष्यबाण घेऊनी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेसी धरी कवचलेत हरितवर्ण करी गोंधांगुली आणि कही हाती शस्त्रसामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तवतो तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहू कडून शिवमंदिर शुंगारून शोभा आनिली कैलासिंची गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगनचुंबित ध्वजपूर्ण पूर्ण रत्नजडित कळस तळपताती मणिमय शिवलिंग भक्तपूजा करीती सांग अभिषेक अभंग विप्र धरिती एकटाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीत शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमिल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलजोषारव शशिमुखागर्जती भेरी त्यांचा त्यांचादनमायेंबरी ए चतुर्विध वाद्ये नाना परी भक्तवाजविती आनंदे तो तेथे व्याद पातला मुहूर्त उभा ठाकला हांसत बोलिला विनोदे ते मूर्ख अवघे येथे द्रव्य काय व्यर्थनासोन आंत दगड बाहेर पाशान देवपन येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थका करीती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून कानना जातसे लोकनामे गर्जती वारंवार आपणही विनोदे मने शिवहरहर हर सहज सव्य घालुनी शिवमंदिर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तो चिवेद विनोदे बोले शिव शिव, शिव शब्द प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवता नाढळती जीव लघुदारुण तो वरुण वधूचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय विगत धवा जेवी कामिनी तेवी न कदायामिनी जरी मंडित दिसे उडुगनि ही नरजनी ते जैसा पंडित गेली सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण उडुगणे मागे झळकती असो ऐसी ऐशी दाटली सुबद्ध अवघावेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटीबिल्ब वृक्ष गगनी शोभायमान पसरला योगभ्रष्ट कर्म भूमिस जनन तेवी बिल्ब डहाळिया गगनी हुन भूमिस लागल्या येऊन माजी रवी शशी किरण नदीसे त्यात दम दाटले दारुन माझी बैसला व्याध शर दाटली बहुत ती दक्षिण हस्ते टाकीत, तो तेथे पद्म हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलबदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे वाचेशी शिवनामाचा हर हर मने वेळो वेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले झालिया रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली ते थे ते, ते, ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याधतीये लक्षिला दुरुन कृतावत परमदारुन आकर्ण ओढिला बाण देखोनिया हरिणी बोलत असे म्हणे महापुरुषा अन्याया कामजवरी लाविलाबान आहे गर्भिन करावा उदरांत गर्भ सूक्ष्म वधिता दोष दुज दारुन एकरथ भरी जीव वदिता असान तरी एक बस्त वधियेला शतबस्त वधिता एक हस्तेचे पातक शतवृषभतई गो हत्या देख घडली शास्त्र वदतसे शतगोहत्यांचे पातक पूर्ण एकवधिता होय ब्राह्मण शतब्रह्महत्यांचे हत्यांचे पातक एकस्त्री एक, एक स्त्री स्त्रीया शतस्त्रियांहुनी अधिक एक गुरुहत्त्याचे पातक त्याहुनी शतगुनी देख एक गर्भिणी वधी लिया तरी अन्याय अवसरी मजमारी सी का वनातरी व्यादमने कुटुंब घरी उपवासी वाट पाहात मीही आजी निराहार अन्न नाही जणू मात्र परिमृगी होऊनि सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटे पोटी नरा आईशा सांगसी गोष्टी तुझं दे उपजत असे पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन क्षीरसागरी सागरी चतुर्दशरत्नी काढिली सुरा सुरी महाप्रयत्न करून चतुर मजदे सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती अम्माते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनमीन माझे अंग सुवासा वेधून भ्रमर धावती माझे गायन ऐकावयास सुरंग पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न कौनासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिरे समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिलेम्या म्या सोडोणीया सुधा पान करुलागले मध्य प्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडिनी निरतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगयसी गेला तो असुर त्या दृष्टा अपर्णावर भजन पूजन विसरले मनात ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृग ये इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोके तुझ्या सख्या दोघी जनी त्या होतील तुझ सवे हिरण्य असुर माजी भजनी असावध सर्वदा तोही मृग होनी सत्य तुम्हासीच होईल रथ मगम्या शिव प्रार्थिला उषा सर्वसाक्ष अम्मा ते भोळा चक्रवर्ती दयाळ उषा पय फेन धवल द्वादश वर्ष भरिता तात्काळ पावल माझी या पदाते मग अम्मी मृगयोनी योनी जन्मलो ये कर्म अवनी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूतकाळ काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावरही तो व्याध काय बोलत तू यथार्थ परी विश्वासमजन वाट वाटे नानापरी असत्य बोल न करावे शरीराचे संरक्षण हे प्राणीमात्रास आहे ज्ञान तरी तू शपथवदे आता महत्पापे शपथवदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिनी दीन वदन वाहतान ऐकाते कुळी उपजोन जोन करी वेदशास्त्र अध्ययन सत्यसोच्च वर्जितसध्याहीन एक वेदविक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एकदासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची आपदा दान दिधले जे ब्रम्ह वृंदा हिरो निघेती माघारे यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती मार्ग आचरती आपुला साडुनिया देवा

तो काग जग तो पिंगळा असून निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रींच्या आणि वळून ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पिडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतनेम करीत भ्रताराशी अव्यरित धनधान्य असोनी वंचित त्या वागुळा होती या जन्मी, पुरुष कुरूप म्हणून या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती तेथेही जार कर्म करीती मग त्या होती वारांगना ज्या भ्रतरासी निर्भस तीर्ती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा, सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे स्त्री पुरुष गुज बोलता जो ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न तयाते जे जारण मारण करीती ते भूतप्रेत पिसाच होती यती उपवासे पीडिती त्यांते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वाला होऊनी गृही वावरे जे पापिनी पूर्वज पूर्वजरुधिरी पडती पतनी त्या गृही देव पितृगण न येती जे देवाच्या दीपांचे तेल नेती ते या जन्मिनी पुत्रीक होती ज्या रांधिता अन्न चोरुणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणांस कदान्न घालून आपण भक्षिती षड्रस पक्वान त्यांचे गर्भ पडती गळोन आपुलिया कर्म वशे जो माता पित्यांशी शिनवित तो ये जन्मी मर्कट होत सासू श्रवशुरा स्नुषा कांजित तरी बाळकन वांचे तियेचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा पैसोत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ एकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाय आता सत्वर निशा सरता हरिनी म्हणे पदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याद दक्षिण भागी टाकी बिलबदळे खुडुनिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्धपाप जळाले मुळी हुनी सप्तजन्मींचे ते दवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली ते ते तृषाक्रांत व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा भाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐक ये समयी मजकामा नळे पिढिले पाहि पतीस भोग देऊनी लवलाही કરતો એથે સત્વર વ્યાધ આચર્ય કરી મનાત મને શપત બોલોની જાઇ ત્વરિત ધન્યુમિત્વશાસ્ત્રિંદ પાણી તુરાચાર પાપે સમગ્ર મસ્ત કી મા ક્ષત્રિય સમરાંગની માગે પડત હરી સીમા લોટિત ગ્રંથ નિંદિત મહાપુરુષાંચે વેદશાસ્ત્રા નિંદા કરી

बंधू बंधू जे वैर करीती तेया जल्मी मत्स्य होती गुरूंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेतवस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजेतो स्त्री भ्रताराची सेवा करीत तीस जो गांजित त्याचा गृहभंग होत जन्माजन्मांतरीचे न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा वृंदा अपमानिता आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञजंत झाला पूर्वकर्मे जाणी जे विप्रश्राद्ध जेवणी स्त्री भोग करी ते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेलनी संशय व्यवहारी दहांत बैसोन खोटी साक्ष देई गरजो न पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्ष देतांची दोघी स्त्रिया करून एकी चेच राखी जो मन तो गोचिड होय जान सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधु निंदा आवश्यक सत्वरदंत दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये हो क्षीण पृथ्वीपतीची निंदा करीता अजान उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्तरोग होय दारुण परबाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठ भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन स्त्री गांजित आहे त्यांचे ये जल्मी एक अंग जाय ब्राह्मणांचे अन्न हरिती पापिये त्यांचा वंश कधी गुरु संत माता पिता त्यांची जो होय निर्भर तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांशी दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी थादी वृक्षसाचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेधी कदादान तो ये जलमी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्रद्वेष करीत आणि द्रियांचे लग्न मोडित तरी स्त्री राहे पोटात निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे ताडी सूर्यनंदन जो नायकी कथा ग्रंथ पावन बधिर होय जल्मी जो पीढी माता पितयांसह त्याचा सर्वदा होय कार्यनाश एका सभजे निंदी सर्व देवांस तरी होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यास त्यासी, त्यासी मिळे कर्कशानारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख होय उदक तृणे विन पशु मारित तरी मुक्यास प्रजा होती समस्त जो पतिव्रतेस भोग इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारधी बहु जीव संहारी तो फेंपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजतांची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी सोमोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र ते मृत बाळासाठी रुदती निर्धार त्यांचा पुत्री निपुत्री हरिनी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीस भोग देऊन नये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत पै व्याध मनात शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वरयी गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दीन वदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांसी येतो मी त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शुद्र निजांग आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता सी करी वाटपाडी वस्त्रद्रव्य हरि तरी सर्वांगी वर्ण अघोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुटकविता करी शूद्रलक्षुण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतानतयांचे न वाडे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षीण होती त्याचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडिती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिवमहिमा उच्छेदिती नरकी होती कीटक ते मातृद्रोही व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गनी विचरे तो विप्र आहार बहुत जेविती त्यास जो हासे दुर्मती त्याचे मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्जारमस्त होती भाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी पतिव्रतेसी होय त्यासी की खडा गुह्या भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देवप्रतिष्ठा पंडुरोग होय तेथे एक मित्र दोह विश्वासघात करीती मातृपितृहत्या गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मवद गोवद अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसवोनी बाहेरी जेवी गृहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न एक एकब्राह्मणांची सदने जाळीती एक दिनासी मार्गी एक संतांचा करीति अपमान एक करी गुरु छळन एक म्हणती पाहोयाचे लक्षण नाना दोष आरोपीत अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रम वृंदांशी अभेरी त्रासे अंतरी तरी नवे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्दर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जान ते पिशाच योनी पावती एका देवारचणी वीट कंटाळत तीर्थप्रसाद अव्यत त्याच्या अंखुडती अंगशिरा मृग मने ऐसि पापे अपार मम मस्तकी होईल भार मग पारधी मने सत्वर जायी स्वस्थाना मृगवार्या व्याध शिवनामे गर्जे ते क्षणी सद्गतीत अश्रुनय मागुती बिलबदळे खुडोनी शिवावरी तसे चौप्रहारांच्या पूजा चारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्त पापे निर्धारी मुळीहून भस्म झाली तो पूर्व दिशा प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तव ती श्री मृगी आली अकस्मात व्याद देखीला कृतांत वत म्हणे न मारू नको मज यथार्थ बाळांशी स्तन देऊन येते मी व्याद अत्यंत हर्ष भरित म्हणे ही काय बोलेल्या शास्त्रार्थ तो ऐका वया म्हणत शपथ करून जायतू यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांची कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृ पुत्र विघडती एक स्त्री पुरुषा देवब्राह्मण देखो न खालती न करीती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यमकर यमकर चरण छेदी छेदितयांचे परवस्तु चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानी दुःख त्यास नेत्र तिडका न सोडिती पुस्तक चोर ते मुखे होती रत्नचोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारधी निश्चित श्नेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पितयांशी ताडित लुला होत या लागी जो अत्यंत कृपण न वेची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन धुसधुसीत बैसे तेथे भिक्षेशी यतीश्वर आला तो जी। जेने रिता दवडिला शिव जान कोपला होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवून दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकून पारधी सद्गत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळांशी स्तन देऊन येई ऐसे ऐकून मृगी लवला गेली जलप्राशान करून या बाळेस्तनी लावून या तृप्त केली ती येणे वडील झाली प्रसुत दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पाडसांसहित सर्व हि व्याधापासी आली मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणे शुद्धी आम्हा वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गत झाला मनी अश्रुधारा लोटले अनयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजीने माझे झाले तुमचे निमुखे निरूपण ऐकले बहुता जन्मींचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्ही जाता माझे सर्व कैंच्या संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज तेज अद्भुतयांचेज दिक्रमाजिन समाये दिव्य वादे वाजविती आलाप आलापकरीत विद्याधर दिव्यसुमनांचे संभार सुरगन स्वये वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्या करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर तो शरीरभाव पालटला परिसी झगट्टा लोह होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगनी बहुत प्रार्थुन दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करती सुरगण व्याधनेला शिवपदा प्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जनपहाती पहाती सत्यवती हृदय रत्न खाणी रसभरित बोलिला पुराणी ते सज्जन दीन रजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य ते व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीत सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्रा प्राशन करोत शिवलीला निंदक असुर कुतर्की बहुत त्यांस प्राप्त हे कैलासनाथ आनंद तयाचे पदकल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंगषटपद रुजीघालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सज्जन अखंड द्वितीयाध्याय गौड क्षीरस्तू श्रीसाब सदाशिवापणस्तू येथे स् दुसरा अध्याय समाप्त होतो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिसरा अध्याय तोपर्यंत तो, ओम नम शिवाय